पाच मुलांच्या आईचं अफेअर राहायला लागली बॉयफ्रेंडच्या घरी. मुलाच्या वाढदिवसाला पतीला बोलवलं आणि नको ते करून बसली. देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून अनेकांचे जीव चाललेत, त्यामध्ये हत्या बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार राज्यातील दरभंगाच्या कमरौली गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. रामकुमार सहा उर्फ मुन्ना सहा असे निर्गुण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीला तसेच तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11:30 सुमारास कमरौली कोरपट्टी बरवाडा टोल नाका परिसरात कुंदनलाल दास यांच्या पोल्ट्री फार्मवर घडली. आरोपी संगीता देवी ही जीविका दीदी म्हणून काम करते, तर तिचा प्रियकर कुंदनलाल दास हा रेल्वे पॉइंटमन म्हणून काम करतो. या प्रकरणी DSP इम्रान अहमद यांनी माहिती दिली की मृत मुन्ना सहाला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याची पत्नीही आपल्या 4 मुली आणि 1 मुलासह भरवाडा टोल नाका येथील प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये 1 महिन्यापासून राहत आहे. घटनेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या पतीला प्रियकराच्या फार्म हाऊसवर बोलावून घेतले. त्यांचा एकुलता एक मुलगा माधव कुमारचा वाढदिवस आहे असं कारण तिने पतीला सांगितलं होतं. त्यानंतर मुन्ना सहाने त्याच्या गावातील तरुण अनुज कामती याला आपल्या मुलाच्या वाढदिवसा पार्टीनिमित्त सोडायला सांगितलं. मुन्ना सहा फार्म हाऊस पोचताच कुंदनलाल दास आणि संगीता देवी यांनी मुन्ना सहाला पकडले, तसेच पोल्ट्री फार्मच्या खांबाला दोरीने बांधले. त्यानंतर कुंदनलाल दासने मुन्ना सहाच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केले, त्यामुळे मुन्ना सहाच्या उजव्या डोळ्यातून मोठा रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. मुन्ना सहा बेशुद्ध पडल्यानंतर संगीता देवी आणि कुंदनलाल यांनी त्याला विटा आणि दगडाने जोरदार मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की संगीता देवी ही तिचा पती मुन्ना सहाला लाथाबुक्क्याने आणि विटा दगडाने मारहाण करत आहे. मुन्ना सहाची आई घटनास्थळी पोहोचली होती. तिने मुन्नाला वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, मात्र संगीता देवी हिने तिची ऐकली नाही आणि मुन्नाला मारहाण करत राहिली. यामध्ये त्याचा जीव गेला आहे.